मागे रागावलं आहे आता सर, ते माझ्या मागे लागले एक 3-4 दिवस झाले, मला सांगतायत ते तयार झाले ना आता भाजी तयार झाली. चला आता ही रेडी आहे. नाही चांगले मी आता बोलायचं म्हणून बोलत नाही, दगडी एक 2-3 गमे जर टाका लागतील ना. ए कसली मस्त झालोय वाग्या शेरू. तुला घरात पाऊस किती पडतो बाहेर, तर शेरू आतो बसा इथे गपचूप बसा, गादीवरती बसा. चला मार देणार शेरू, खाली बसा. किती पाऊस पडतोय बघा बाहेर, खूप पाऊस आहे. चला बसा इथे बघा, खाली बस इथे बसा 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 खाली खाली बसा खाली बसा. सकाळी सकाळी दोघांची बघा मस्ती अशी चालू आहे. शेरू सोड, त्याला नको हे करू, असं नाही करायचं. बघा खाली बस बघा, ऐकत नाही जरा पण, ऐकत नाही. काठी घेऊ काठी घेऊ, एक कुणाला काठी दे रे, काठी दे काठी दे, दोघांना फटके येते आज. बघ्या शेरू बघ्या रागावलाय आता, बघ्या रागावलाय कुणाला काठी बघ, त्यांची मारामारी चालू आहे. शेरू त्याला पण जागा दे, शेरू उठ असा हो, त्याला पण जागा दे. मग 1 मिनिट मी जागा करते. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आणि खूप मोठ्या मोठ्याने मला बोलावं लागतं आहे कारण भरपूर पाऊस पडतो आहे मागे, त्याच्यामुळे पावसाचा आवाज पण रेकॉर्ड होतो आहे. आमच्याकडे बघा कसं तयारी चालू आहे, म्हणजे सकाळचे बरं तर काहीतरी 11:30 झालेत. एक रेसिपी आज तुमच्याशी शेअर करणार आहे, म्हणजे मी नाही शेअर करणार आहे, कुणालचे बाबा. मी त्यांच्याशी खूप इच्छा आहे मनापासून की रेसिपी तुम्हाला दाखवावी, तसं ते मला कालपासून सांगत आहेत. त्यांना म्हटलं चालेल, म्हटलं आपण दाखवूया, पण तुम्ही सर्व बोला कारण बोलताना त्यांना जरा लाजल्यासारखं होतं बोलायला, त्याच्यामुळे त्यांना मी सांगितलं की तुम्ही सगळं शेअर करा. पण बघ जर त्यांना नाही जमलं तर मी मध्ये मध्ये त्यांना मदत करेनच. सर्व तयारी चालू आहे आणि स्पेशल म्हणजे चुलीवरती ते बनवणार आहेत. खास रेसिपी आहे, नॉनव्हेज रेसिपी आहे अंड्याची. आता साहित्य दाखवा ना. हा अंडा आहे का, अंडे अंडी कांदा टॅमॅटो ची पेस्ट. हे टॅमॅटो आहे ना ते, अजून अंडी उकळून घेतलेत ना, अंडी उकळून घेतली. हा हे अंडी ना ह्याच्यामध्ये उकळली होती, ते आता सोलून 2 तुकडे करतात. आणि काय घेतले त्यात, काय आहे ते आलू लसूणची पेस्ट बघू जवळ. बघा हे लसूण आलं, ह्या टॅमॅटोचे ग्रेव्ही, अंडी आणि कांदा आणि बाकी आपले जे मसाले असतात ना घरातले तेच, आता हे मीठ गरम मसाला आणि बाकीचं सगळं ह्याच्यात आहे. आणि ह्याच्यात आहे तेल आणि ते कढई बघा ठेवलंय गरम करत. पेटली पेटली चूल पेटली. आणि कुणाला पण आहे बाबाच्या जोडीला सगळं मदत करायला, सर्व त्यांनी केलेलं आहे, मी काहीच केलेलं नाही आहे. त्यांना असं अजून फारसं जमत नाही जेवणाचं, पण कधीतरी आपलं असं होतं बुर्जी वगैरे अशी जमते. आता ही रेसिपी तुम्हाला सांगते, किती दिवस झाले ते माझ्या मागे लागले, एक 3-4 दिवस झाले मला सांगतायत ते. आणि काल मला म्हणाले की नाही मला शेअर करायचं आहे, म्हटलं करा. आणि वाघ्या आणि शेरू बघा त्यांचा आवाज येतो आहे, त्यांना आता आवाज जातो आहे ना. जे कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि जी उकळलेली अंडी आहेत ना, ती आपल्याला त्या तेलामध्ये शेकून घ्यायची. आणि त्यात काही मसाला वगैरे काय टाकायचं आहे, गरम मसाला आणि थोडं मीठ टाकून शेकून घ्यायचं. आणि वरून थोडासा गरम मसाला टाकणार ना, त्याच्यावरती ते गरम मसाला टाकतात. आपल्या घरचा जो गरम मसाला असेल ना तो टाकायचा आणि थोडंसं मीठ टाकायचं चवीप्रमाणे थोडंसं. हे दोन्ही बाजूनी चांगला फ्राय करून घ्यायचं, शेकून घ्यायचे थोडे थोडे. अच्छा आपण असं अंडा फ्राय खातात ना आयला वगैरे. हां हां, चला आता हे ना जरा व्यवस्थित शेकून घेतो. हा आपण हे काढून घेऊया. चला काढा, शेकलेत ना, हलकी हलकी फ्राय केलेत ना. आणि तेल पण कसं जास्त नाही टाकलेलं, थोडंसं तेल टाकलं होतं. तेल शेकून घेतलं
गरम झाले ते आता आपण कांदा टाकायचा आणि ते दुसरं काय घेतले लसूण आले लसूणची पेस्ट टाकायची हां दोन्ही चांगलं असं लाल करून घ्यायचं चांगलं लाल लाल ही पेस्ट ग्रेट करायची आता हे चांगलं ना असं लाल करून घेऊया कांदा वगैरे सगळं व्यवस्थित काय टाकायचं थोडं पाणी टाक किती टाकायचं थोडंसं टाक बस म्हणजे एकदम नरम व्हायला पाहिजे कांदा व्हायला पाहिजे कांदा ढाकण ठेवू जरा चांगला शेकून घेऊया म्हणजे शिजवला पाहिजे एकदम नरम पाहिजे कांदा पेस्ट होईल आता काय टाकायचं आहे सांबरची पेस्ट टाकायची आता ही टॅमॅटोची ग्रेव्ही केली ना ती टाकूया आपण चांगलं परतून घ्यायचं शिजायचं शिजून द्यायचं पाणी तेल शिजेपर्यंत आणि मसाले वगैरे काही टाकायचे मग ते सगळं तेल तुटलं की मग वरती मसाले घेऊन द्या मसाले टाकायचे अच्छा चला जरा चांगलं ना असं परतून घेऊया जरा झाकण ठेवलंय म्हणजे चांगलं तेल आहे ना सुटून येईल ना पट आता त्यात मीठ मसाले टाकायचा आपल्या हवा तसं म्हणजे आपल्या घरामध्ये जे आहेत ते मसाले सर गरम मसाला तिखट लाल तिखट सगळ्यात आधी काय टाकतो आपण लाल तिखट हां आपल्या चवीप्रमाणे बघा तिखट मसाला टाकायचा आणि त्याला काय टाकायचं गरम मसाला हळद नंतर लास्टला टाकतो ना अच्छा म्हणजे सगळ्यात शेवटी हळद टाकणार बस झालं तिखट बस झालं तिखट आता जरा गरम मसाला आता आपला हा घरचा गरम मसाला मिक्स करायचं चांगलं परतून घ्यायचं म्हणजे हळद का सगळ्यात शेवटी टाकायची हळद कलर नाही पकडणार नंतर अच्छा म्हणजे चांगला कलर यायला पाहिजे ना म्हणून हळद बघा नंतरला टाकणार आहे ते आता त्यात मीठ टाकायचं बघा बस 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 खारट परत आता चांगलं असं मिक्स करून घ्यायचं हे चांगलं मिक्स करून घ्यायचं तेल सुटेपर्यंत आता हे काय टाकताय सोया सॉस सोया सॉस किती अर्धा चमचा हे पण गरजेचं आहे थोडं चवीसाठी अच्छा असं आहे काय म्हणजे थोडंसं चायनीज टच बघा मसाला हा मसाला किती चांगला असा झालाय आता व्यवस्थित परतून थोडस जरा तेल सुटायला पाहिजे ना जरा अजून परतून घेऊया आपण आता हळद टाकायची तेल सुटायला आलंय हे या चमचा तुमच्या हातात घ्या आता रेसिपी घ्या तेल सुटलं नाही आता मसाला आपला थोडा आता यात काय टाकायचं अंडी आणि थोडा कांदा फ्राय करून फ्राय केलेली अंडी आणि हा त्याच्याबरोबर थोडा आता बघा तेल आहे ना सुटत सुटत आलंय हलकं हलकं आता हे काय केलंय अंड्यावरती काय टाकलंय कांदा टाकलाय हा कांदा कच्चा का घेतलाय पण तो थोडा कच्चा बघा कांदा चांगला लागतो खायला हा म्हणून अंडी सोडायची सोडायची परतलेली अंडी शेकलेली ग्रेव्ही आपल्याला म्हणजे आम्हाला मला जसा अंदाज नाही ना ती ग्रेव्ही जरा कमी झाली अच्छा असं आहे काय रोजचं जेवण नाही बनवत असू दे ना फर्स्ट टाइम आहे ना केलं त्याला महत्व आहे असं नेहमी बनवण्याला तो अंदाज बरोबर असतो आपला अंदाज चुकलाय थोडा ग्रेव्हीचा बाकी कसला आता हे परतून घ्यायचं का असं हलकं हलकं फिरून घ्यायचं अच्छा म्हणजे अंड्याला सगळा मसाला लागला पाहिजे अंडा फुटतो ना तुटतो ना त्याचा म्हणजे सर्व मसाले बघा आपले टाकून झालेत आता फक्त त्याला असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हलके हलके हाताने तो छोटा चमचा घ्यायला पाहिजे तो होता ना मग असा सोया सस्ता घेतला त्याने बरोबर परतायला जमेल बघा मसाला सगळा लावून झाला आता हे जे आहे ना भांड्यांना वगैरे बघा आपल्याला मसाल्याचं पाणी ग्रेव्ही राहिलं ना तिचं सगळं थोडंसं मिक्स करून टाकायचं आणि जरा फक्त एखाद मिनिट फक्त असं परतून घ्यायचं ना मसाले जरा व्यवस्थित लागतील ना हां आणि ही बघा ही चुलीची आग आहे ना सर्व काढून टाकले होते आणि निखारे फक्त ठेवलेले आहेत आणि त्याच्यावरती झाकण ठेवून असं एखाद मिनिट जरा ना भाजी जरा म्हणजे शिजू द्यायची असं आता हे काढतात झाकण पुरण जेव्हा हे बघा असा मस्त असा सुंदर असा सुगंध सुटलेला आहे
तयार झाले आहे. भाजी आपली तयार झाली ना? आता भाजी तयार आहे. चला आता ही रेडी आहे. आपण आता ही चुलीवर ना खाली उतरूया. चांगलं झाले ना? वास चांगला येतो. भाजी आपली तयार झालेली आहे, पण बाकीचं जे जेवण आहे ना ते माझं बाकी आहे. ते मी पटकन करून घेते. एक 10 मिनिटात ते पण होऊन जाईल, आणि मग नंतरला गरमागरम जेवण जेवायचं आहे. आता भाजी कशी झाली ती आज टेस्ट करून मी तुम्हाला सांगेन. नेहमी हे दोघंजण सांगतात आज माझी पाळी आहे, आणि काहीतरी अशी आयती भाजी किंवा काही पण आयटम मिळायला खायला का आनंद वेगळाच असतो तो. तर हे बघा आपलं आजचं जेवण आहे, आणि ही कुणाच्या बाबांनी केलेली भाजी, पण ही भाजी ना थोडीशी सुकी आहे. आता मी जरा टेस्ट करून बघते. कोण सांगणार? मी सांगणार का? तू सांगणार ना. आम्ही रोज करतो तुझ्या टेस्टला, तू करून सांगणार कसं झालं ते. हा आम्ही रोज तुझ्याचं काम सांगतो की नाही तू सांगाल. आमच्या मी बनवले कसं झालं ते. हां चला मग मी सांगते. एक मिनटं. मीठ नाही टाकलं मी, सलाड वरते ना नाही टाकलं. ते घे ना जे ठेवलं होतं ना मिठावर, जरासं टाका. तर मैत्रिणीनं पहिला घास घेते, जरा टेस्ट करून बघते. भाजी दिसायला पण छान दिसते, आणि थोडीशी जरा ग्रेव्ही ना कमी वाटते. म्हणजे ग्रेव्ही अजून हवी होती, जसं कुणालचे बाबा मला मगाशी म्हणाले की अजून ग्रेव्ही पाहिजे होती म्हणून. चला टेस्ट करून बघूया. नाही छान झाल्या, एकदम टेस्टी भाजी, मस्त. अगदी मीठ मसाला सगळं परफेक्ट पडलेलं आहे, कसली कमी नाही. फक्त थोडंसं जरासा म्हणजे बघा आपल्याला जी पातळ भाजी खायची सवय असते, अगदी सुकी भाजी आपल्याला आवडत नाही. पण छान आहे, करून बघा तुम्ही. एकदम टेस्टी मस्त झाले, आणि जोडलेला सलाड कांदा एकदम छान लागते. मस्त मस्त. 10 पैकी 10 मार्क. कुणाला कशी वाटते? कुणाल चांगले? नाही चांगले. मी असं बोलायचं म्हणून बोलत नाही, खरोखर चांगलं झालं. आणि नेक्स्ट टाइम बनवूया आपण अशी भाजी. खूप छान झाली. थोडीशी ग्रेव्ही फक्त जास्त करूया. अजून छान, एकदम मस्त झाले. 10 पैकी 10 मार्क माझ्यातर्फे. एकदम छान झाले. वाघ्या कोण आले? वाघ्या शिकार करायच्या तयारीमध्ये बसलाय. वाघ्या कान बरं तुझे कसे उभे राहिलेत. ए वाघ्या, वाघ्या, वाघ्या इथे की नाही लाभे आले होते. आता ते छोटे छोटे पक्षी बघा, इथं तुमच्याशी शेअर केले मी व्हिडिओमध्ये. तर त्याची नजर वाघ्याची बरोबर त्या पक्ष्यांकडे. पण आता त्यांना माझी चाहूर लागले ना, तसे ते पळून गेले. इथे होते जवळच. बघा का शिकारीच्या तयारीमध्ये. बघा शेरून नाही आत्ता बघितलेत. शेरू घरात होता, शेरू आत्ता बाहेर आला. एकटक तो कधीपासून त्यांच्याकडे बघत होता. ए मस्ती नाही शेरू, मस्ती नाही शेरू ना. कल काढाय, कल काढाय. वातावरण असं आहे ना की वाजले की ती काही समजत नाही आहे. आता वाजले संध्याकाळचे 4:15. पाऊस थांबायचे आम्ही कधीपासून वाट बघते, पण पाऊस काय थांबायचा नाव घेत नाही आहे. आज आम्ही घराच्या बाहेर अजिबात पडलेलो नाही आहे. एक 2-3 कामं आपली होती आपल्या गार्डनमध्ये. म्हणजे समोर बघा पपईचं झाड आहे ना, त्याला माती टाकायचे, कारण पावसामुळे ना ती माती वरची वरची ना सगळी अशी वाहून गेली, आणि त्याची मुळं दिसायला लागलेत. म्हणजे मागे भरपूर अशी माती टाकली होती, पण मला वाटतं आता भरपूर पाऊस पडून गेला आहे ना, त्याच्यामुळे माती थोडी थोडी निघून गेली. ते करायचं आहे, म्हणजे ते करायलाच हवं. आज गेले 2 दिवस झाले मी करायचा प्रयत्न करते, पण पावसामुळे सगळं राहून गेलं आहे. तर आज म्हटलं काय पण करून माती इथे टाकायचीच आहे, आणि पावसाचा जोर नुसता वाढत चाललेला आहे. आणि अजून एक काम आहे, आपली जी केळं आहे ना जी तयार झालेली, बघा केळी आहे तुम्हाला मी दाखवलेत बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये, ती अचानकपणे दुपारी की नाही अशी ती खाली घड आला तो. कुणालच्या बाबांचं लक्ष गेलं म्हणून बरं झालं, त्यांनी पटकन जाऊन तिथे एक बांबूचा आधार दिलेला आहे. म्हणजे पूर्ण अशी जमिनीला टच झालेला तो घड केळ्याचा. तर ते जरा व्यवस्थित जाऊन बघायचं आहे, आणि म्हणजे कुठे काय खराब झाले का काय ते सगळं चेक करायचं आहे. दुपारी पण असा भरपूर पाऊस होता म्हणून जास्त काही म्हणजे बघता नाही आलं, म्हणून पाऊस थांबायची वाट बघते. वातावरण इतकं थंड आहे की असं वाटतं की जसं आपण एकदम AC लावून बघा बसतो,
महाबळेश्वर आणि ते काश्मीर याची उपमा दिलीत तरी पण चालेल, इतकं थंड वातावरण आहे. असं गारठ्यार झालं आहे सगळं, असं वाटतं स्वेटर घालावं आणि गप्प असं झोपून जावं असं सगळं इच्छा होते. पण हे सगळं करायचं बाकी आहे, त्याच्यामुळे याचं मन पण लागत नाही आहे. पाऊस कधी थांबतो याची मी वाट बघते. बघू आता थोडा जरी पाऊस थांबला ना तर छत्री घेऊन किंवा रेनकोट आता ना कुणाला जेव्हा शोधून काढतात, आहे एक रेनकोट आपल्याकडे, ते म्हटलं घालून ना पटकन हे करून टाकूया. बाकीची कामं कशी नंतरला केली तर चालतील, पण हे करणं ना गरजेचं आहे. थोडासा बघा पाऊस कमी झालाय, थोडासाच कमी झालेला आहे. ते आपल्या पपईला माती टाकायची ना, ते अगोदर टाकून घेते किंवा कुणालच्या बाबांना त्यांनी रेनकोट घातलाय आणि आता माती काढतायत. तुम्हाला मी ना थोडंसं दाखवते पपईचं पण आणि केळीचं पण दाखवते. तर मग अशी काकांना येऊन गेले, त्यांना आम्ही विचारलं केळ्याबद्दल की घड बघा खाली आले म्हणून, तर ते म्हणाले की काही नाही होणार, होईल तर व्यवस्थित. असं तर माती ओली झाली त्याच्यामुळे कसं माती घ्यायला तर जरा प्रॉब्लेम होतो ना, जड होतं लगेच. एक दोन तीन गमे जर टाकायला लागतील ना. हे बघा ते दिसतं तुम्हाला खाली, हे बघा खाली मुळं कशी दिसतात. मी केळी दाखवते, केळीचा घड तो बघा कसं खाली एकदम जमिनीला टच व्हायला आलाय. तर तो बांबू दिसतो तुम्हाला, तो कुणाच्या बरं ना दुपारी उभा करून ठेवला. त्याचं सगळं आहे, काय करायचं, पाऊस असल्यामुळे खूप जरा अडचण होते जास्त पाऊस आला का. इथे बघ असली बी रुजलं आहे बा, मला वाटतं चिपोडची आहे वाटतं. हे बघ, हे बघ पायपाच्या इथं. आणि लिंबाला पानं बघा मस्त नवीन नवीन. ही बघा हे आपलं लिंबूचं झाड आहे, नवीन नवीन पानं बघा कशी फुटलेत ती. ऐकलं काय, लिंबाला पानं बघा ती मस्त फुटलेत. आणि हिरवी हिरवी गार आहेत पाने बघा लिंबाला आहे ना, काळजी घ्यायची. तो मागे बाहेर आला, हा बघा आला बाहेर. तर चला मैत्रिणींनो, आता हे थोडंसं काम आहे ना जरा करून घेते, म्हणजे मी नाही करत आहे, कुणाचे बाबा करतात. आणि आजचा व्हिडिओ मी आता इथेच संपवते. रेसिपी तुम्हाला आजची कशी वाटली ना जरा सांगा कमेंट करून. एकदम टेस्टी झाली होती, तुम्ही पण ट्राय करून बघा. पुढच्या वेळेस ना ही भाजी मी करून बघणार आहे, छान झाली होती. चला आज वाग्या वाग्या एक मिनटं वाग्या. आजचा व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला. पुन्हा आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.